नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे, सरकार स्थापनेसाठी अजून वेळ लागेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटीदरम्यान पाहुण्यांशी चर्चेदरम्यान शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर आणि ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर भाऊ लोखंडे हे देखील उपस्थित होते. 17 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्यावा या भीष्माचार्यानं अशी आमची इच्छा आहे, असं डॉक्टर भाऊ लोखंडे यांनी पवारांना म्हटलं. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी 17ला अवघड आहे, अजून भरपूर वेळ लागेल, असं उत्तर दिलंय. राज्यात महाशिवा आघाडीचं सरकार येईल आणि ते 5 वर्ष टिकेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी केलंय. त्यामुळे लवकरच राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं निश्चित मानलं जात आहे. तर मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता केवळ आमदार बनवूनच विधानसभेत यावं लागणार आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही सरकार आमचंच येणार असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलंय. त्यावर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेत्यांवर शरसंधान साधलं असून भाजपच्या नेत्यांची अवस्था वेड्यांसारखी झाली आहे, असं सामनामध्ये म्हटलंय. मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपमधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. अधिकृत घोषणा झाली नसली तरीही शिवसेना भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मधून बाहेर पडल्यात जमाय. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या NDAच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते आहे. या हिवाळी अधिवेशनासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी NDAच्या घटक पक्षांची बैठक रविवारी संध्याकाळी बोलावण्यात आली आहे. राज्यात सत्ता स्थापनेवरून बिघडलेल्या संबंधांनंतर शिवसेनेला NDAच्या बैठकीचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं नसून त्यामुळेच शिवसेना NDAच्या या बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 3 आठवड्यांच्या वर कालावधी उलटून गेलाय. तरीही सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. सर्वच प्रमुख पक्षांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कामकाज जवळपास बंद आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आता मोठं नुकसान झालंय, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी या मागणीसाठी ही भेट असेल. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांना बसलाय. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच लवकरच सुटणार असल्याचं आता बोललं जात आहे. राज्यात महाशिवा आघाडीचं सरकार स्थापन होईल असं सांगितलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सलग 3 दिवस मॅरेथॉन बैठका होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. येत्या 17, 18 आणि 19 नोव्हेंबरला अशा 3 दिवस दिल्लीमध्ये या बैठका होतील. यावेळी राज्यातील सत्ता समीकरणांवर तोडगा काढण्यावर आणि महाशिवा आघाडीचा अंतिम फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे, असं सूत्रांकडून कळत आहे. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.